वळूया पुढच्या बातमीकडे. प्रियंका गांधी आणि रवींद्र चव्हाण यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. प्रियंका गांधी यांनी हातात संविधान घेऊन शपथ घेतली तर रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून मराठीमधून शपथ घेतली. रवींद्र चव्हाण यांनी देखील हातामध्ये संविधानाची प्रत घेतलेली होती. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रियंका गांधींचा 3 लाखाहून अधिक मतांनी दणदणीत विजय झालाय तर रवींद्र चव्हाण यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला आहे. तेव्हा दोन खासदारांची आज शपथ पार पडलेली आहे लोकसभेमध्ये. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान या खासदारांनी शपथ घेतलेली आहे सदस्यत्वाची. आणि हे दोन्ही खासदार काँग्रेसचे असल्यानं सध्या संविधान हा मुद्दा घेऊन काँग्रेस या अजेंड्यावर आपली जी पुढची वाटचाल आहे ती करते आणि याच दोन्ही खासदारांनी देखील हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतलेली आहे. पहला दिन आपका संसद में क्या क्या प्राथमिकता है? प्राथमिकता ये होगी कि देश के जो अहम मुद्दे हैं वो उठाएं और पार्टी के लिए लड़ूं, देश के लिए लड़ूं, यही रहेगा. प्रियंका जी, एक सत्ता पक्ष की तरफ से कहा जा रहा है कि अब प्रियंका गांधी भी आई, एक और एक 11 वाली बात कह रहे हैं कि अब तो जो है दो लोग आ जाएंगे, तो अब क्या असर पड़ेगा संसद के अंदर, लोकसभा में, खासतौर से राहुल गांधी के साथ आप भी रहेंगी? अब मजबूती मिलेगी राहुल जी को, कांग्रेस पार्टी को, मेरे ख्याल से जो संविधान के जो असूल हैं उनको मजबूती मिलेगी क्योंकि हम उसी के लिए लड़ रहे हैं. आज संविधान हाथ में लेके आपने शपथ लिया, क्या मैसेज देना चाहती है वायनाड से आप चुन के आएंगे? कि हमारे लिए संविधान से ऊपर कुछ नहीं, हमारे लिए जो जो संविधान है जिसके असूलों पर इस देश की नींव डली है उसी के लिए हम लड़ रहे हैं और लड़ते रहेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.